डबल इंजिनचे सरकार केंद्रातले किंवा राज्यातले आणि ते इम्प्लिमेंट करता. पोजर प्रोफेसर येऊन उलयता असताना सांगले आपण भारतीय जनता पार्टीक जॉईन झाल्या उपरांत अडीच वर्सां मेळ्ळी. अडीच वर्सांत भारतीय जनता पार्टीन सांगलेली आणि आपूण सांगलेली अर्धी कामां केली. उरलेली अर्धी आहा पळय न्हू ती आतां आमी करता. आतांय कामां करता तीच सगळी फुडें व्हेल्ली आसा. तितूर आमीच पास केल्ली ती ती सगळी आतां कंप्लीट करता. एनी हांव हांव तितूर वचना. ओके बट एक गजाल निश्चीत आसा की आयज तुमकां जी तेणी जे दोन तीन गजाली सांगल्या तितूर हांव मुद्दामून खरें म्हणजे म्हाका कोणाचेर टिका करपाची ना पण तेणी ज्यो गजाली सांगल्यो स्पेशली समोर दिसता ती बिल्डींग ती कमर्शियल बिल्डींग केली म्हणाली तर हांवेनूच तिचें उक्तावण केल्लें आनी उक्तावण केल्या उपरांत बिल्डींग आमी स्थानीक स्वराज्य संस्था म्हणजे कुंकळेची मुन्सिपाल्टी ह्या कुंकळेच्या मुन्सिपाल्टी कडेन दिल्या. ती कोणाक कशी दिवप ही तेंच्यांनी ठरोवप. तुजो चेअरपर्सन कोण कोण तो खंया तर ताका आपोंक ना तुमी मागीर तो कसो येवंक ना तर हांगाच चुकला तुमचे पयले तोच तुमच्या वांगडा ना. अरे खंयची पार्टी आसूं रे. आतां हेका जर मुख्यमंत्री येता हांव म्हणटा तो हांगा बसनाका शेलो घालून आमचो थंय बसोंक जाय आसलो तुमच्या वांगडा. तुमी शेलो घातला ट्रेडर आहा थंयसर बसपाचो मरे तो त्या ट्रेडराच्या मदीं बसून मुख्यमंत्र्याक विचारपाचें की बाबा हय आपूण लोकां कडेन आसा म्हणून म्हाजें म्हणटा बीजेपीन यो म्हणना थंयच राव पण लोकां बरोबर तरी लाव न्ही. हाजो अर्थ तो लोकां बरोबरूच ना हें तुमकां पयलीं कळोंक जाय. हय काय ना पोलिटा आ तेंच तें हांवें कित्याक सांगलें एक सुद्दां प्रपोजल किंवां एक सुद्दां रेजोल्युशन जर तेणी घेतलें जाल्यार गव्हर्मेंट तेजेर विचार करतलो. लोकांनी सांगल्या उपरांत न्ही कारण कशें आहा आमी जेन्ना टू टायर सिस्टम म्हणटा तेंच्यांनी पयलीं रेजोल्युशन घेवचें पडटा. तेंच्यांनी पयलीं गव्हर्मेंटान पयशे म्हणल्या मुन्सिपाल्टीन म्हणूंक ना पयशे आमी दिल्या. फाल्यां सकाळीं जर तांकां ताजो चेंज करपाक जाय यूज चेंज करपाक जाय लोकांक दिवपाक जाय तुवें म्हटलां त्या प्रमाणे सेटलमेंट वॉट एवर हांव तितूर वचना बट डिसिजन जर घेवपाक जाय आसा ठराव तेंच्यांनी पयलीं घेवपाक जाय. तेंच्यांनी तो सरकाराक धाडपाक जाय आनी ताज्या उपरांत सरकारान निर्णय घेवपाक जाय तो मागीरची गजाल. आतां त्या खातीर तुवें जो डायरेक्ट विचारलो तो हांव म्हज्या सीओक सांगता आनी परत एकदां तांकां कळोवपाक लायता. हांव आत्तां तेजेर तुका रिप्लाय दिवपाक शकना हेंय सांगता तुका. दुसरें यतीन बाब तुवें सांगलें म्हाका सुलभ टॉयलेट जाय म्हणून. तुमकां सुलभ टॉयलेट जाय जाल्यार एक तर ती मुन्सिपाल्टी जर तुमकां दिना तुमी डायरेक्ट एक पत्र म्हाका बरया आनी तुमी जागोय बी दिया म्हाका कारण आमचो सरकाराचो काय जागो हांगासर ना. हांव परत सांगता कुंकळकार तशें भाटकार सगळे जाण कारण तुमची स्वताची लँड आहा आनी सोशे दादाची लँड आसा आसा मरे काय दिली कोणाक सोशे दादाची आसा कारण त्या खातीर म्हणलें तुमी भाटकार सगळे जाण त्या खातीर तुमकां जर मुन्सिपाल्टी टॉयलेट बांदून दिना हांव तुमच्या सगळ्यांच्या उजीर सांगता आनी हांव इलेक्शनाचे प्रॉमीस न्ही ही मोदीची गॅरंटी. तुमी म्हाका जागो दियात चडांत चड 200 स्क्वेअर मिटर जागो लागतलो. एक तुमी ठराव घेयात ट्रेडर्स असोसिएशनच्या वतीन पत्र म्हाका धाड डायरेक्ट क्लाफासा कडल्यान डायरेक्टली म्हाका धाड. हांव तुमकां सुलभाचो टॉयलेट म्हज्या PWDच्या वतीन बरो पे टॉयलेट बांदून दिता. तुमकां जाय तसो तुमी पे टॉयलेट तो यूज करूं येता बट तो तुमी धाडचो पडटलो. ओके तिसरी गजाल तूं सांगला पार्किंग. पार्किंग डेवलप करतलो जाल्यार परत जागो जाय सरकाराचो जागो आहा क्लाफास ना जाल्या उपरांत पार्किंग सुद्दां जर जागो जाय आसत जाल्यार तो जागो परत तुमीच दिवचो पडटलो कारण आमी काय पार्किंग हवेन करूं शकना. तेकाय जागो जायो परत हे तेकाय जागो जो आहा पळय न्ही हो तुमी दिवचो पडटलो. चवथो आनी प्रामुख्यान तुवें प्रश्न मांडलो तो आमकां हे गाडे काडचे पडटले काय गाडे शिफ्ट करचे पडटले. तुका एक सांगता हांव आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारांत मोदीजीच्या सरकारान 310 कोटी रुपया तुमच्या रस्त्या खातीर दिल्या. कितले 310 कोटी रुपया तुमच्या रस्त्या खातीर दिला जो बायपास वता तुमकां एकट्याकूय गाडो काडपाची गरज ना. तुमी आसा तशें तुमचे थंयच उरतले त्या खातीर आमी रस्तो भायल्यान व्हरता वेवस्थीत रित्या हायवे भायल्यान वयतलो. आमकां कोणाचोच आमी गाडो काडिना कोणाचें घर काडिना कांयच काडिना.
उडता उरला तुवें सगळे स्टेप्स वयर गेले आनी रस्त्या वयल्यान सकयल देंवचें पडटा. हांव तें रिमिलींग करूंक लायता वेळ पडलो जाल्यार. रस्तो तो परत खणचो पडटा, लेवल करचो पडटा आनी तो करचो पडटा. त्या खातीर हांव हितूर वताना दुसरो तुवें तो आनी एक गजाल उलोवंक ना म्हज्या कानान सांगली तेणी. आतां ती कित्याक ती म्हाका खबर ना. ओके, तो म्हणलो थंय इंडस्ट्रीचोय विशय आहा. हांव एक सांगता, 8 दिसां पयलीं तुमचो आमदार म्हाका मेळ्ळो, बट ताज्याय पयलीं आमी काम सुरवात केलां. तितूर हांव म्हणजे तेज्या खातीर तशें न्ही की तेणी 2 गजाली थंय टेस्टींग लॅब घालपाक जाय. थंयसर आमी आतां म्हणजे तुमचे कंप्लिटली जे हे आहा पळय न्हू तेजे रेगुलर चॅकअप सुरवात केल्या. ते 15 दिसांच्या भितर रिपोर्ट म्हाका दितले. तेंच्यांनी 100% रिसायकल ऑफ वॉटर करपाक जाय आनी डॅट रिसायकल वॉटर स्टील इंडस्ट्री यूज करतली. खंयचेच उदक तेंकां आमी परत बोरवेलान सोडूंक दिवचें ना. हांव ठामपणे सांगता, परत बोरवेलान दिवचें ना. ते सपोज 2 लाख लिटर जर यूज करता आसत जाल्यार ते 2 लाख लिटर रिसायकल करून स्टील इंडस्ट्रीक दितले. त्या खातीर तेंकां म्हणजे एअर पोल्युशन आनी वॉटर पोल्युशन ह्यो दोनूय गजाली ज्यो आसा पळय न्ही त्यो एप्रिलाच्या उपरांत पूर्णता बंद जातल्यो. हे हांव ठाम आनी हांव विश्वासान सांगता, कारण ताजेर हांवें पर्सनली मॉनिटरींग सुरवात केलां. कारण लोकांचे हेल्थ हे आमच्या खातीर फर्स्ट आसा, बाकीचे सगळे मागीर आसा. ताका लागून त्या बाबतींत आमी ताजे सगळे बाकीचे प्रोसिजर जो आहा हो प्रोसिजर हांवें सुरवात केला. एकंदर ट्रेडराच्या विशयाचेर बाकीचे तुवें उलोवंक ना, बट एक गजाल हांव मुद्दामून सांगता. माननीय मोदीजीच्या सरकारांत पयले फावटी आमी सगळ्यांत व्हडली रिलीफ जेंच्यांनी GST लागल्या उपरांत जवळपास 48 कोटी रुपयाचो रिलीफ आमी तुमकां दिला. आमी दिला गोंय सरकारान. पयर जी 1-time सेटलमेंट स्कीम काडली, 10,000 जे छोटे वापारी आसले तेंच्यांनी आपले फाटली बिलां सेटल करूंक नासले असल्या सगळ्या जाणांक 48 कोटी रुपया आमी माफ केले. आनी ताज्या उपरांत तुमी सगळ्या जाणांनी 1-time सेटलमेंट स्कीमच्या अंतर्गत तेका 1 लाख रुपया जर आसलो जाल्यार तेजे 20,000 रुपया काय 30,000 रुपया भरून तेजो 1-time सेटलमेंट जाता, आपलो बिजनेस वेवस्थीत रित्या करूं येता. अशे वेगवेगळे रिफॉर्म केंद्र सरकारानूय हाडल्या, आमच्या सरकारानूय हाडल्या. म्हणजे जेका आमी म्हणटा की GST सिंगल टॅक्स एकदांच पे करप हाज्या सारकिल्लो व्हडलो रिफॉर्म वो आमच्या सरकारान हाडला. तो खूब मोठ्या प्रमाणांत तो सगळी कडेन इम्प्लिमेंटूय जाता. तितूंतल्यान जांचे परत वॅट आनी हेज्या मदलो डिफरन्स तो इश्यू आमी डिस्प्यूट सॉल्व केला. आज गोंयांत म्हणजे देशांत खरें म्हणजे इज ऑफ डुईंग द बिजनस हाज्या सकयल तेजो रँकींग 2014 पयलीं कितलेशेच सकयल आसले ते आज कितलेशाच प्रमाणे वयर आयलां. गोंय सरकारानूय बी इज ऑफ डुईंग द बिजनस हाज्या खातीर वेगवेगळ्यो गजाली म्हणजे नवीन इंडस्ट्रियल पॉलिसी आसतली, IPB पॉलिसी आसतली, ट्युरिजम पॉलिसी आसतली, हाज्या सारक्यो नवीन पॉलिसी हाडल्या. आमच्यो ऑनलायन स्किमीच्या माध्यमांतल्यान वेगवेगळ्यो गजाली लोकांक आमी डायरेक्ट जेका सरकाराचो डायरेक्ट संपर्क जो करपाक जाय त्या हेतूंतल्यान सुरवात केल्या. तुमी 2014 पयलींचें काँग्रेसचें सरकार, 2014 पयलीं कोण आसलो प्रधानमंत्री? कोण याद आहा तुमकां? तर थोड्या जाणांक यादूच ना कोण आसलो तो. म्हाका प्रत्येकान फक्त एकूच स्कीम सांगची, काँग्रेस सरकारान खंयची बाबा एक स्कीम काडलेली आनी ती चालू आसा म्हणून सांगची. तुमकां याद ना जाल्यार युरी गित्रात ताका तरी खबर आसा जाल्यार पळयात. पयर हांवें विचारलां ताका, ताकाय खबर ना. तें हांव खोटें सांगना, पयर ताकाच म्हणलें हांव चॅलेंज करता, सांग म्हटलें तूं तरी. कित्याक खबर आहा? एकूय स्कीम काडूंक ना. आमच्या सरकारांत अंत्योदय तत्वाचेर समाजातल्या शेवटच्या मनशाक म्हणजे जेका आमी म्हणटा प्रधानमंत्री आवास योजना आसतली, घर ना ताका घर दिलें, टॉयलेट ना ताका टॉयलेट दिलो, नळ ना ताका नळ दिलो, प्रधानमंत्री जन आरोग्य कार्ड, मॅडिकल इन्शुरंस कार्ड, आपलो इन्शुरंस प्रधानमंत्र्यान काडला. ओके, PM जन आरोग्य कार्ड 5 लाख रुपया आमचे DDSSY कार्ड आहा पळय न्हू, त्याच पद्दतीन देशांतल्या जन आरोग्य कार्ड 5 लाख रुपया प्रायवेट ट्रिटमेंटाक गेल्यार सुद्दां कार्ड मेळटा. ज्याच्या घरांत गॅस नासली ताका गॅस दिलो. हे सामान्य मनशाक ज्यो गरजो आसल्यो पळय न्ही त्यो गरजो केल्योच. ताज्या बरोबर इन्फ्रास्ट्रक्चर डॅवलॉपमेंट करपाचें काम, रस्ते आसतले, लायट आसतले. म्हणजे तुमी पत्रा देवीच्यान काणकोण वयता त्या परेन 75% रस्तो कंप्लीट जाला, फक्त तुमच्या कुंकळेच उरला. तोय बी थोडोसो तो जागो आनी हांगासलो थंय स्लिल्ट आनी हे ते म्हणून उरलो जाल्यार तोय कंप्लीट जातलो आसलो. तुमी अटल सेतू दुसरो पळयला, तिसरो पळयला, जुवारी वयलो ब्रीज पळयला, पळयला काय ना? पणजे वयताना पयलीं
बसकार किदें करी खबर आसा तुमकां? कोण गेल्या भशेन केन्ना? हांव गेलां. किदें करी जाणा बसकार? 1 रुपया काडून न्हंयन उडय. हांवें कंडक्टराक विचारलें 1 रुपया न्हंयन कित्याक उडयलो रे काय म्हणलो. देवाक तो म्हणलो बस बेगीन बेगीन वचो न्ही, पडात जाल्यार म्हणून आमी भितर पडटले. ही स्थिती आसली म्हणजे बसकार कंडक्टर आनी ड्रायव्हर भियाताले देवाक 1 रुपया उडोवन बस धाडटाले एकदाची पावो ते उठेन म्हणून. ही स्थिती काँग्रेसच्या सरकाराची असली, UPA सरकाराची असली. त्या जाग्यार म्हणजे त्यांच्यांनी 4 फावटी फाउंडेशन स्टोन लायलो. कितले? 4 फावटी. हांगा घालू ब्रीज काय थंय घालू, थंय घालू काय हांगा घालू? न्हंय म्हणाले बारीक जाल्यार थंय ब्रीज घालया म्हणाले. आमी न्हंय बारीक जाल्यार थंय बीन न्हू. बांबोळेच्यान जो चालू केलो पळय न्ही, डायरेक्ट वेर्णा पर्यंत पुलूच केलो सगळो सोमतोच. हे विजन आसा नरेंद्र मोदीजीचे. आणि हाज्याच खातीर हांव तुमकां परत एकदां सांगपाक आयलां. म्हणजे हांव जर इन्फ्रास्ट्रक्चर डॅव्हलपमेंटान हेजेर सांगपाक गेलो जाल्यार हांव 1 वर उलोवपाक शकतां. तुमी सगळे कुंकळकार कारवार गेले आसतले, गेल्या काय ना? आं, पयलीं तुमी 4 रस्त्या वयल्यान कारवार वयता आसतना कितले वर लागताले? कितले वर लाग राउंड 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 म्हाकाय खबर आहा. ते एक्सिडंट जावन दिसाक एकटो वयतालो 1.5 वर लागताले. 1.5 वर तूं मातसो फास्ट वयतालो दिसता. 1.5 वर म्हाकाच लागताले. आज म्हाका कितली मिनटां लागता खबर आहा? 4 मिनटां. 4. ज्या जाग्यार म्हणजे माशे, तळपण आनी गालजीबाग ह्या 3 न्हंयचेर एकूच पूल बांदला, मनोहर पर्रीकर बायपास, त्या मनोहर पर्रीकर बायपासा वयल्यान वयतना 4 मिनटांनी काडपाक येता. 1.5 वर खंयसर आनी 4 मिनटां खंयसर. हो विकास आसा, हो बदल आसा, हो आमच्या सरकारात केला. सांगात तुम्ही काँग्रेसीन खंयचो प्रकल्प केलो? सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल बांबोळेचे आम्ही बांधले. थंयसर तुम्ही वचून जर टुरिजमाचो तो आग्वादचो जेल पळयशात आम्ही बांधलो. डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आपूण बांदलां म्हणून सांगतालो. दिगंबराक हांवें सगळें उद्घाटनूय आम्हीच केलां, तेजें फिनिशींग हांवें कंप्लीट केलां. तेंच्यांनी ना फाउंडेशन स्टोन घालून एक हें बांदून दवरलेलो. कितें स्ट्रक्चर बेश्टोच तो कंप्लीट. बाबू खबर आहा पळय, बाबू तेन्ना ते उठे नासलो. तो फिनिशींग सुद्दां आम्ही केला आनी बांदलां. उद्घाटन तेन्ना हांवें कोविडाच्या काळांत उद्घाटन म्हणजे उद्घाटन सुद्दां करूंक ना. हांवें कित्याक सांगता, तुमी तेंच्यांनी सुरवात केल्लो एक प्रकल्प दाखयात की बाबा हो प्रकल्प तेंच्यांनी केलो. फाटल्या 60 वर्सांच्या कार्यकाळांत 50 वर्सांक म्हणजे कांयच करूंक ना म्हटल्यार ते काँग्रेसीन जाता. देशातूय कांय करूंक ना, राज्यातूय कांय करूंक ना. फक्त जर केला आसत जाल्यार ते भारतीय जनता पार्टीच्या सरकारात केला. आणि सगळ्यात व्हडलें जर कितें केलां आसत जाल्यार कुंकळेचो मार्टियर्स डे 15 जुलैक तेजी दिल्ली दरबारात नोंद घेवपाचें काम जर कोणी केलां जाल्यार तें भारतीय जनता पार्टीच्या सरकारात केलां. एवरी 15 जुलै त्या म्हणजे आमी म्हणटा वॉर मेमोरियल जे दिल्लीत आसा ताज्या समोर आज सलामी जाता. कोणाक याद करपा खातीर? जे आमचे फ्रिडम फायटर्स कुंकळेंतले जावन गेले तेंकां याद करपा खातीर जावन जाता. ही आमच्या खातीर अभिमानाची गजाल आसा. हाजो अभिमान आसपाक जाय. म्हणजे बेश्टेच सांगलें म्हणून जावचें ना. त्या खातीरूच हांव कुंकळकारांक रिक्वेस्ट करपाक आयलां, कुंकळकारांक सांगपाक आयलां. मोदीची गॅरंटी आसा, आमी प्रत्येक गजाल जी सांगता ती करता. तुवें तर म्हाका 4-5 हेच्यो ट्रेडर्साच्यो 2-3 गजाली सांगल्यो की हांवूच करता, मोदीजीची गरज ना. ते 310 कोटी आनी तेज्या वयले ते सगळे मोदीजीच्या सरकारात येतले. पयले फावटी दाखोवन दियात की कुंकळकार जे आसा हे भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आसात, कुंकळकार जे आहा मोदीच्या बरोबर आसात. दाखोवन दियात, मागीर पळयात कुंकळेचो पुराय. म्हणजे आमी जेका म्हणटा की पुराय विकास जावपाक जाय, पुराय डॅव्हलपमेंट जावपाक जाय, ही आत्ताची सुरवात जाला. बऱ्याच जाणांचे वेगवेगळे विषय आसतले, जावं ते इंडस्ट्रीचो जावं तो NIT चो. बट सगळे जर रिझॉल्व करपाक शकता आसात जाल्यार आमी रिझॉल्व करपाक शकता भारतीय जनता पार्टी. म्हणून हांव तुमकां आव्हान करपाक आयलां की योग्य वेळ आसा. हांव म्हज्या भाशणांत सदांच सांगता, यही समय आहे, सही समय आहे. फाटले फावटी मातशें चुकलां, क्लाफास बाब आमचो थोड्या मतांनी पडलो, कारणां वेगवेगळी आसतली. अदरवायज आयज तोय बाबडो मंत्री आसतलो आसलो. कुंकळकारांची वेगवेगळीं कामां घेवन तुमकां कोणाक तरी म्हणजे असोय घेवन डायरेक्टली तोच घेवन येता आशिल्लो. आणि ताका लागून परत एकदां सांगता हांव तुमकां, म्हणजे आमी सगळे जाण ह्या फावटी एक जायात. ह्या फावटी ज्या काँग्रेसीत म्हणजे सार्दीन, म्हाका दिसता सार्दीन केन्ना आयला रे कुंकळेन? केन्ना येवन तेणी मार्टियर्साचेर फुलां घातलेलां सांगात म्हाका. फाटल्या 5 वर्सांच्या टॅन्युअरान एक दीस तरी आयलो थंयसर फुलां घालपाक तरी आयलो? शांतादुर्गेच्या देवळांत तरी आयलो? तुमच्या जात्रेक तरी आयलो? मागीर कित्याक मारची मतां कुंकळकारांनी? ती दिवंक ना अजून, जाला आतां कोड लागलो ती मेळची ना. त्या खातीर आयक म्हजे, हांव तुमकां एकूच रिक्वेस्ट करूंक आयलां. हांव इतक्याच खातीर आयलां, तुमची ना जात्रा चुकयना, ना गुलार चुकयना. हांव त्या ती हांव तुमकां सांगपाक आयलां.
ॲटलिस्ट माझी रिक्वेस्ट हा तुमका सगळ्या जणांक, तुम्ही सगळे जण मोदीजीची गॅरंटी असा, माझेर विश्वास दवरात आणि भारतीय जनता पार्टीच्या फाटल्यान नेटान उभे रावात. तुमचं खंयचे काम जायना पहिले ते हांव पळयता. किंवा ट्रेडर्साचे असुनी किंवा सामान्य मनशाचे असुनी, तुम्ही सगळे जण म्हणजे कमळाचा येता त्या 7 मेक इलेक्शन डिक्लेअर झाला. कमळाचं मटण दाबून पहिले फावटी परत एकदा दाखवून देऊया की कोकणी मतदारसंघातल्यान बहुसंख्येन मतां जी असा ही कमळाक पडली. हे जावपाक जाय. पडटली काय ना? होय पडटली काय ना? चला दोन्ही हात उकळून माझ्या बरोबर. भारत पताके भारतीय जनता पार्टीचा जय. फिर एक बार अब की बार 400 बार. सगळ्यांक देव बरें करू. एकच मिनिट बाबा. वोट ऑफ थँक्स दिवपाक.